तर बाबासाहेबांनी एकदा 500 रुपयाचा ग्रंथाला घेतलं होतं आपण, मग तो 500 रुपयाचा ग्रंथ असेल तर बाबासाहेब त्या हिशोबाला त्याला जपून ठेवत होते, फार काळजीपूर्वक हाताळायचे आणि सारखा तो ग्रंथ येता जाता जवळ त्याला वेळ मिळायचं वाचत राहायचे. मग रमाईने हे लक्षात आलं की जसं आता मोबाईल मिळतात बघायचं तसं त्यावेळेस रमाईने की त्या ग्रंथामध्ये असं काय तुम्ही आमच्या आपल्या संसाराकडे लक्ष देत नाही. मग बाबासाहेब रमाईने प्रश्न विचारला की त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं नाही का की संसाराकडे बघावं, लेकरा बाळाकडे बघावं, याच्याकडे लक्ष द्यावं. तर बाबासाहेब एक नाही बोलले काही नाही. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना जवळपास 8 दिवस पुढे जेव्हा भाजीपाला घेऊन आले, कारण बाबासाहेबांचं जे पूर्ण लक्ष होत ते पूर्ण लक्ष समाजाच्या आणि स्वतःच्या उन्नती करत होत, स्वतः डिग्रिया नवीन नवीन डिग्रिया घेणं, म्हणून त्यांना संसारात एवढं देऊ लक्षात आलं नाही. म्हणून तो 1 दिवस 2 दिवस पुढे जेव्हा भाजीपाला आणायचा सोडून त्यांनी जवळपास 8 दिवस पुढे जेव्हा भाजीपाला आणला, घरबाई या गोष्टीवर हसत होत्या, म्हणत होत्या की बघा तुम्हाला तुम्ही योग्य राहता पण संसारामध्ये तुम्हाला काही कळत नाहीये. म्हणजे एवढी किंमत ही बाबासाहेबांना बोलायची त्यांनी केलेली आहे. बाबाच्या आयुष्यामध्ये एवढं कोणी एवढे मृत्यू पाहतील तो म्हणजे त्याची मानसिक स्थिती ढासळली असती. लहान वय असताना आई वडील वाढले, पुढे सासरे वाढले, 4 मुलं वाढली, आत्या वाढली आणि बाबासाहेबांची सावत्र आई होती जिजाबाई. पण एवढे सगळे मृत्यू पाहूनही ती बाई सरली नाही, सरली ढासळली नाही. बाबासाहेबांच्या सोबत तिने संघर्ष केला, बाबासाहेबांच्या पाठीमागे नव्हती ती, कारण पाठीमागे राहणारे लोक यायचं पाठीमागे सोडून जातात. ती बाबासाहेबांच्या सोबत होती, तिने संघर्ष केला. आणखी एक किस्सा सांगतो, बाबासाहेब त्यांचे आई वडील जे आहेत विठ्ठलाचे भक्त होते, विठ्ठलाचे भक्त होते म्हणजे जसं आई वडील भक्त म्हणून रमाईकडे जे संस्कार आले आणि ती पूजा अर्चा किंवा बाबासाहेबांच्या नाव बाबासाहेबांचं भजन व्हावं किंवा त्याच्या कल्याण व्हावं यासाठी उपास आपण भरपूर करायची. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपण बाबासाहेबांना म्हणावे की एकदा आपण पंढरपूरला जाऊया, पण तिची हिंमत होत नव्हती. पंढरपूरला पांडुरंग आहे तो मागा माझ्यासाठी कधीच नाही, तो आपल्याला मंदिरात येणार नाही. आपला संत चोका मेळा आभंग गाऊन गाऊन ऊस डोंगा परी रसमई डोंगा काय भुलली अशी वरली अरंगा, चोका डोंगा डोंगा काय भुलली अशी वरली अरंगा. म्हणजे ऊस का वेळा वागला असू शकतो, काळा असू शकतो, पण त्याच्यातला जो रस आहे तो मधुर आहे, गोड आहे. तसं मी जातीनं शुद्र असेल पण माझा जो भाव आहे, माझा जो तुझ्या प्रती जे प्रेम आहे ते चांगलंच आहे, म्हणून तू मला मंदिरात घे किंवा माझ्या माझं कल्याण कर असं म्हणून म्हणून तू पाहिला जातो. मग बाबासाहेब म्हणले की आपल्याला मध्ये घेतलं नाही तसं आपल्यालाही तिथं कधी मध्ये घेणार नाही. आपण आपलं एक वेगळं शांत जातो लोक तुझे आहेत याविषयी वाद नाही. पंढरपूर जे आहे ते आपल्यासाठी बनवलंय बाबासाहेबांनी. नागपूर मुलाच्या वस्तीगृहासाठी बाबासाहेब त्यावेळेस परदेशाला जाणार होते, त्यावेळेस रमाई घरी एकटीच होती म्हणून त्यांनी काही दिवस वराळे काकाकडे राहायला तिला सांगितलं. ते त्यांचे जवळचे नातलग होते आणि वराळे काका जे आहेत ते लहान मुलं आहेत तो वस्तीगृह चालवायचे. मग जसा त्याचा यशवंत होता
तसेच रमायाचे लहान मुलं देखील होते व त्यांच्यासोबत ती वेळ घालवित होती. पण काही दिवसात लक्षात आलं की ते मुलं जे आहेत ते तिथे खेळायला येत नव्हते, ज्या ग्राउंड मध्ये यायचे ते. मग त्यांनी चौकशी केली की दोन तीन दिवसाखाली जे मुलं येत होते ते आता येणं का बंद केलं. त्यांना कळालं की त्या मुलांनी दर महिन्याला पैसे येणं झालं, त्यामुळे त्यांना देखील मिळत नाही. ज्यावेळेस ही गोष्ट रमाईला कळाली त्यावेळेस रमाईने एका मिनिटाचा विचार न करता याला मोडा किंवा गहाण ठेवा, पण या मुलाच्या जेवणाची व्यवस्था करा. आणि त्यांनी ते जे स्वतःच स्त्रीधन होत ते त्यांनी जेवून टाकलं. जशी जाणीव बाबासाहेबांना होती समाजाची, समाजासाठी त्यांनी स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिलं नाही, तसेच ती सेम तशी जाणीव माता रमाईला दिली होती. तिने देखील आपल्या जवळ जे काही धन होत ते दान करून त्या लेकराचे आपल्या सगळ्या कोट्यावधी भोजनाची खऱ्या अर्थाने माता शोधते. बाबासाहेब तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते. गांधीजी हे दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. 1932 साली ज्यावेळी दुसरी गोलमेज परिषद झाली त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी असा युक्तिवाद केला की मी खरा अस्पृश्याचा नेता आहे आणि मी त्यांच्या हक्काची बाजू मांडणार आहे. आणि दुसरे श्रीनिवास म्हणून होते ते दक्षिण भारतातून आले, त्याचे दोनच अस्पृश्याचे नेते होते. आणि बाबासाहेबांनी जे ब्रिटिश पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड त्यांना इतक्या गवंतीतपणे समजावून सांगितलं की त्या हिंदू धर्मामध्ये आम्ही अस्पृश्य गणल्या जात नाही, जसा ख्रिश्चन आहे, जसा मुस्लिम आहे, जसा शीख आहे, तसा अस्पृश्य नावाचा देखील एक वेगळा गट आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचे सामाजिक राजकीय आर्थिक अधिकार नाहीये आणि यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ याबद्दल आपला नेता निवडू शकतो. आता पुणेकर सांगतो, जर तो मतदारसंघ जर आज आपला असता तर मी माझ्यापैकी किंवा माझ्या समाजातून एका व्यक्तीला उभं केलं असतं, माझ्या समाजाचा माणूस त्याला निवडून दिला असता आणि तो आमच्या हिताचा काम केलं असतं. आता जे सार्वत्रिक निवडणूक होत आहे ते स्वतंत्र मतदारसंघ झाला असता. हे युक्तिवाद जो आहे तो रॅमसे मॅकडोनाल्ड जे ब्रिटिश पंतप्रधान होते त्यांना पटला आणि 1932 साली बाबासाहेबांची ती मागणी मान्य केली. बाबासाहेबांची मागणी मान्य केली पण गांधीजींना ही मागणी मान्य नव्हती. ते म्हणत होते की हिंदू धर्मामध्ये फूट पडलं अचानक आणि एक वेगळा गट निर्माण होईल, त्यामुळे त्यांनी ती येवडा जेलमध्ये असताना 1932 साली उपोषण सुरू केलं. आता हे उपोषण सुरू झालं त्यांचं पण त्रास वाढला रमाईचा. रमाईला त्यावेळेस ही 1932-33 ची घटना आहे. रमाईला त्यावेळेस क्षयरोग झाला, क्षयरोग ज्याला आपण टीबी म्हणतो, तो रोग होता आणि तो या घटनेमुळे जास्त बळावला. कारण बाबासाहेबांना बरेच पत्र येत होते धमक्यायचे, जीवे मारण्याचे, कारण गांधीजी त्यावेळेस एक राष्ट्रीय नेता होते, त्यांचा भरपूर मान होता. आणि असा व्यक्ती जर तुमच्यामुळे मेला किंवा त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झालं तर तुम्हाला इथले लोक जगू देणार नाहीत. आणि याची धास्ती रमाईला घेतली आणि आपल्यासाठी तो दुर्दैवाचा क्षण उजळला की 27 मे 1935 साली या महामातेचं या त्यागमूर्तीचं निधन झालं आणि ती आपल्याला पोरग करून या जगातून निघून गेली. बाबासाहेब ज्यावेळेस म्हणजे 1956 साली ज्यावेळेस दीक्षा घेत होते त्यावेळेस जर रमाई असते तर निश्चितच तिला फार आनंद झाला असता की बाबासाहेबांची काही वर्षापूर्वी जी गोष्ट करून दाखवली होती की आपलं प्रति पंढरपूर असेल ते तिने म्हणजे बाबासाहेबांनी करून दाखवलं, पण दुर्दैवाने ती राहू शकली नाही. पण आजही रमाई आपल्या जीवत आहे, तिच्या विचारामध्ये, तिच्या कार्यामध्ये आणि एकंदरीत तिच्या आयुष्यामध्ये तिने जे काही गोष्टी केल्या ज्या गोष्टीसाठी बाबासाहेबांना समर्थन दिलं त्या रूपानं आजही रमाई आपल्या जीवत आहे असं आपण मानूयात आणि रमाईच्या आदर्शावर आपण चालण्याचा प्रयत्न करूया एवढी इच्छा मी आजच्या दिवशी व्यक्त करतो. सम्राट मित्र मंडळ आणि वैशाली महिला मंडळ यांनी मला इथं बोलवलं आणि प्रमुख व्यक्ती म्हणून मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.